घटकांनी करत नव्हतं अशी परिस्थिती असल्यामुळे सगळ्यांमध्ये भयावह परिस्थिती आहे, भीतीचं वातावरण आहे. ही सगळी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता आमच्या बाराबलीतदार मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्रित येऊन या ठिकाणी राम रहीम कोविड सेंटर या ठिकाणी उभं केलेलं आहे, जेणेकरून आपल्या तालुक्यात हे उभं करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं. तालुक्यातल्या जनतेसाठी आपण हीच वेळ आहे मदत करण्याची, सहकार्याची करण्याची, आणि त्या भावनेतनं आम्ही सगळेजण एकत्र येऊन जेवढी आमच्याच्याने आमची सोबत असेल तेवढी सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी जवळपास 40-45 बेडचं हॉस्पिटल आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे. या माध्यमातून जवळपास 30 रुग्णांना या हॉलमध्ये ऑक्सिजनची सेंट्रलाइज उठण्याची लाईन आहे, आणि बाहेर ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही असे 20-25 बेड आहेत. म्हणून या सगळ्या माध्यमातून आम्ही तालुक्याचं कुठेतरी ऋणमुक्त होण्याचा प्रयत्न केलेला आहे.